झी टी वार्टी नावागडी नवा ना राज्य सत्तावीस सप्टेंबर भागामध्ये आनंदी शुदीवर येते पण तिच्या डोळ्यासमोरून रमा काही जात नाही राघो तिला बराच उठवण्याचा प्रयत्न करतो पण आनंदीला एवढा धक्का बसलेला असतो की ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करते पण तिला पुन्हा रमा दिसते रमाच्या खोट्या बोलण्या आणि वागण्यामुळे तिला रमाचा खूप तिरस्कार आलेला असतो आणि आता ही कायमच आपल्याबरोबर राहणार हे तिला सहनच होत नाही किचन मध्ये आनंदी काम करत असते तेव्हा रमा तिथे येऊन बसते आनंदी म्हणते माझं कसं लक्षात नाही आलं की ह्याच रमाताई आहेत ती किचन मध्ये रमाशी बोलत असते तेवढ्यातच वर्षा किचनमध्ये जायला लागते आणि तिला आनंदी एकटीच बोलताना दिसते ती जराशी मागे होते आणि लपून आनंदीचं बोलणं ऐकत असते आणि विचार करते ही आनंदी कुणाशी बोलते हिला वेळ बिड तर नाही लागलं ना या गोष्टीला रमा हसते म्हणते अगं आनंदी एवढे दिवस मी काळजी घेतली की कुणाला कळू नये की तू माझ्याशी बोलते आनंदी रामाला खूप समजायचा प्रयत्न करते पण रमा काही तिचा पिछा सोडत नाही जिथे आनंदी जाईल तिथे रमा तिच्या मागे जाते आणि तिच्यावर हसते तिचे हे वागणं काय आनंदीला सहन होत नाही आणि ती बेडरूम मध्ये जाते तिथेही रमा तिच्या मागे हसत येते आणि म्हणते आनंदी आता मी तुझा पिछा काय सोडत नाही तेव्हा आनंदी गच्च डोळे झाकते आणि तिला बोलणंही कठीण होतं ती म्हणते मला तुझी भीती वाटते तुम्ही लांबवा हो। पण रमाने तिचा एवढा खेळ मांडलेला असतो की रमा त्यावर पण हसते आता मात्र आनंदीला सहनच होत नाही आणि ती चिडून म्हणते तुम्ही जा न रमाला आनंदीला तिच्या संसारातून पळून लावायचं असतं पहिले ती ती घराबाहेर असते त्यामुळं जास्त त्रास देणं तिच्यासाठी कठीण असतं कारण आनंदीला माहीत नसतं की ती तिची सवत आहे पण आता तर काय रमाला वाटच मोकळी झालेली असते आणि ती चांगलीच आनंदीची मजा घेते तेवढ्याच राघव येतो आणि आनंदीला घाबरलेलं बघून तिच्या खांद्यावर हात ठेवतो त्यावर पण आनंदी डचकून मागे बघते तर राघव तो, तो काही विचारणार त्याच्या आतच आनंदी त्याला घट्ट मिठी मारते आनंदीच्या वागण्याने राघवचे हात पण सळसळतात हे बघून मात्र रामाला खूप कसं तरी होतं कारण ती करायला जाते एक आणि होतं एक त्यावर तिला एवढा राग येतो तर तुम्हाला काय वाटतं अशा रामाच्या वागण्याने आनंदी व्हिडिओ होईल का आणि यामधून तिला रागवणी वाचवायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद